न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इथून पुढचा 1 तास अनेक महत्त्वाच्या बातम्या ज्या तुमच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जोडलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. सुरुवात करूयात अर्थातच कोरोनाच्या संदर्भातल्या बातमीने. गेल्या वर्षी याच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचं निदान झालं होतं. यानंतर सतत वाढत गेलेला कोरोनाचा विळखा आणखीन भडकू लागला, पसरू लागला आणि वर्षअखेरीस तो काही प्रमाणात नियंत्रणात सुद्धा आला होता. पण आता पुन्हा एकदा कोरोनानं राज्याच्या विविध भागांमध्ये डोकं वर काढल्याचं दिसतंय. मुंबईत गेल्या 24 तासात 1121 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले, तर पुण्यात गेल्या 24 तासात 853 नवे रुग्ण सापडले आहेत. नागपूरमध्ये सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं पाहायला मिळत आहे. नागपुरात तर कोरोनानं पुन्हा एकदा 1000चा आकडा पार केला. मागच्या 24 तासात नागपूरमध्ये कोरोनाचे 1152 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत आणि या सगळ्या बातम्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने काहीशा चिंतेच्या आहेत आणि आपण अधिक सतर्क झालं पाहिजे. आपण आता महाराष्ट्राच्या राजधानीपासून, देशाच्या आर्थिक राजधानीपासून सुरुवात करूयात आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊयात आणि तिथे पाहूयात महाराष्ट्रातली कोरोनाची स्थिती नेमकी काय आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 1121 नवे रुग्ण सापडले आहेत, तर 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 3,28,742 इतकी झाली आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड सरसकट आकारला जातोय. काही दिवसांपूर्वी महापौरांनी सुद्धा दादरच्या मंडई परिसरात फिरून मास्क न घालणाऱ्यांना मास्क दिला होता आणि कारवाईचा इशाराही दिला होता. पण तरीही गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आपण जर का आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईमध्ये 3 मार्च पर्यंतची स्थिती आपण पाहूया. 27 फेब्रुवारीला 987 नवे रुग्ण सापडले होते. 28 फेब्रुवारीला आकडे बदलले, 1051 रुग्ण नव्यानं सापडले. 1 मार्चला काहीसा त्यातून दिलासा मिळाला. 855 पर्यंत ही रुग्णसंख्या खालती आली होती. 2 मार्चला 849 इतकी रुग्णसंख्या होती. पण पुन्हा एकदा कालच्या एका दिवसात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढली आणि 1121 नवे रुग्ण हे मुंबई महापालिका क्षेत्रात सापडले आहेत. आणि हाच अचानकपणे वाढलेला रुग्णांचा आकडा हा आपल्या सगळ्यांच्याच करता चिंतेचा आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, महानगरपालिकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे, आपण न्यूज 18 लोकमतवरून सातत्यानं आवाहन करतोय की मास्क वापरला पाहिजे, पण तरीही हव्या त्या प्रमाणात मास्क वापरला जात नाहीये आणि रुग्णसंख्या सुद्धा वाढते आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले काही दिवस वाढत चाललेला आहे, तर ही त्याची गोष्ट आहे. पालिकेच्या वतीनं प्रणाली कापसे यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण मुंबईमध्ये जे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते वेगवेगळ्या कारणाने वाढत आहेत असं म्हटलं जातं. काही जणांना असं वाटतं की रेल्वे पूर्णपणे आता खुली झाली आहे जवळपास, त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. काही जणांना असं वाटतं की अनेक सार्वजनिक कार्यक्रम लहान मोठ्या प्रमाणात मुंबईत सुरू झाले आहेत, या कार्यक्रमात नियम धाब्यावर बसवले जातात आणि म्हणून रुग्णांची संख्या वाढते आहे. कारण काही असो पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे, मास्क घातला पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजेत.